महाराष्ट्राच्या टॉप 5 बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. बघूया आजच्या काही ठळक घडामोडी. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला. हा खोटा गुन्हा असल्याचं म्हणत आव्हाड यांनी आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचं ट्विट केलंय. अंगावर धडकणाऱ्या व्यक्तीला बाजूला सारण हा गुन्हा असेल तर रोज ट्रेनमध्ये गर्दीमध्ये बाजारात कित्येक विनयभंग होत असतील अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनी दिली आहे. जितेंद्र आव्हाडांविरोधात तक्रार दाखल करणाऱ्या महिलेविरोधातच अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केलाय. तक्रारदाराने या महिलेविरोधात मंदिरात जाण्यापासून रोखणे तसेच जातीवरच्या चिविगाळ करण्याचे आरोप केले. त्र्यंबकेश्वर मंदिरातील सशुल्क दर्शनाचा लाभ घ्यावा की नाही हे सर्व सुई भक्तांवर अवलंबून आहे. मंदिर विश्वस्तांना हा निर्णय सक्तीचा केलेला नाही असं निरीक्षण उच्च न्यायालयानं नोंदवलं आहे. ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे यांचं आज निधन झालं. राहत्या घरी वयाच्या 75 वर्ष त्यांनी अत्यंत श्वास घेतला. सरफरोश गांधी वास्तव या त्यांच्या चित्रपटातील भूमिका गाजली. तर आजच्या टॉप 5 बुलेटिन मध्ये इतकंच. ताज्या घडामोडींसाठी भेट द्या नवराष्ट्र.com.